सीबीआयनं आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटाके यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. त्या पुण्यामध्ये डीसीपी आणि ईओडब्ल्यू पदावर कार्यरत होत्या. जळगावच्या भाईचंद हिराचंद रायसोने राज्य सहकारी पतसंस्थेच्या 1200 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. 2020-21 दरम्यान हा घोटाळा झाला होता. महाराष्ट्र राज्य सरकारनं ऑगस्ट 2024 मध्ये या प्रकरणाच्या सीबीआय तपासाची शिफारस केली. सीबीआयनं आता या प्रकरणी एफआयआर नोंदवलेला आहे.